ताज्या बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आंदोलनकर्त्यांना चंद्रकांत दादांचे खडे बोल, केंद्र सरकारने केलेला कृषी कायदा रद्द होणार नाही. पुणे येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन कार्याला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. पुणे स्टेशन जवळच्या आंबेडकर पुतळ्याजवळ अनुयायांची गर्दी झाली होती. यावेळी बोलताना त्यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून राज्यात आंदोलन करणाऱ्यांना खडे बोल सुनावले. काहीही झालं तरी कृषी कायदा रद्द होणार नाही, त्यात फक्त बदल केला जाईल. सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून कायदा तयार केला आहे. शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना दादांनी कायदा रद्द होणार नसल्याचं ठणकावून सांगितलंय. केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात नवीन काही बदल केला नाही, जे जुन्या कायद्यात होतं तेच आहे. फक्त आता या कायद्याने शेतकऱ्यांना मार्केटच्या बाहेर माल विकण्याची परवानगी मिळाली, जी आधी नव्हती. प्रश्न फक्त MSP चा होता. केंद्र सरकार ऑन पेपर MSP ची रक्कम लिहून द्यायला तयार आहे, तरीही आम्ही आंदोलन करणार, भारत बंद करणार, याला काही अर्थ नाही. केंद्र सरकारने केलेला कायदा रद्द होणार नाही, फक्त कायद्यात बदल केला जाईल, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो. या देशातल्या प्रत्येक नागरिकाची ही भावना आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वतः खूप अन्याय सहन करावे लागल्यानंतरही स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेला तो स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या भारताला 1000 वर्ष सुद्धा बदलावी लागणार नाही, मूळ गाभा बदलावणार नाही, अशी घटना अनेक अन्याय सहन केल्यानंतर झाली. त्यामुळे बाबासाहेबांचे आम्ही सगळेजण पूर्ण आयुष्यभर ऋणी असलं पाहिजे. गाभ्याला तरी हातच लावावा लागणार नाही अशा प्रकारची घटना झाली. स्वातंत्र्यानंतर इमिजिएट महिलांना मताचा अधिकार, जगामध्ये अनेक ठिकाणी महिलांना मताचा अधिकार मिळण्यासाठी संघर्ष करावे लागले. बाबासाहेबांनी घटनेमध्ये फ्रॉम द डे 1 महिलांना बरोबरीचं स्थान दिले. असंच गरिबालाही एक मत आणि टाटा बिर्लालाही एक मत, त्यांना 1 लाख मतं आणि झोपडीतल्या माणसाला 1 मत, टाटा बिर्लालाही एक मत, गरिबाला एक मत, अशी समानतेची भूमिका, सगळ्यांना आपला लोकप्रतिनिधी समान अधिकार, अशा अनेक गोष्टी या आपल्या घटनेतल्या. केंद्र राज्य संबंध कसे असावे, कुठली खाती कोणाची, खूप विचार करून ही घटना लिहिली. त्यामुळे आम्ही सगळेजण त्यांचे ऋणी आहोत. कारण दुसरा एक प्रामुख्याने आता मुद्दा सुरू आहे तो म्हणजे शेतकरी आंदोलनाचा. दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने सगळं आंदोलन होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर पवार साहेबांनी असं म्हटलं आहे की केंद्र सरकारने शेतकऱ्यांची बाजू ऐकण्यासाठी शांतपणाची भूमिका घ्यावी. मला असं वाटतं की काल एक क्लिप एका पंजाबमधल्याच शेतकऱ्याची फिरते आहे ती इतकी सोप्या शब्दामध्ये आहे की ज्याच्यामध्ये त्याने जे मांडलं आहे ते आम्ही खरं म्हणजे फ्रॉम द डे 1 मांडतो की काहीही बदल नवीन झालेला नाही, सगळं जुनं आहे तसंच आहे. जे मार्केटमध्ये विकायला परवानगी आहे की नाही, आहे. मार्केटच्या बाहेर विकायला परवानगी नव्हती, ती मिळाली. शेतकऱ्याचा फायदा झाला की तोटा, त्यामुळे रोज केंद्र सरकार आंदोलकांशी चर्चा करतं. सगळ्यात मेजर विषय आता केंद्र सरकारने जो मान्य केला की जो गृहित होता पण आता मान्य केला की MSP आम्ही ऑन पेपर आणतो किंवा MSPला आम्ही बांधील. आता पुढे विषय राहतो. शेवटी पहिलं तुम्ही शेतकऱ्यांना काय घाबरवलं की नवीन कायद्यामुळे MSP जाईल आणि मग तुमचा माल हा मातीमोल किमतीने विकला जाईल. वारंवार सरकारने आकडे दिले, गेल्या 5-6 वर्षामध्ये कसं आपण अधिक खरेदी शेतकऱ्यांची केली आणि त्याची MSP कशी वाढवत चाललो. पण शेवटी सरकारने मान्य केलं की तुम्हाला ऑन पेपर हवं आहे ना, तर ऑन पेपर. म्हणजे आत्तापर्यंत कधी ऑन पेपर नव्हतं, MSP ही गृहित होती, ऑन पेपर आणण्यास आग्रह झाला. म्हणजे हे अडवणुकीचं धोरण आहे, पण काल सरकारने ते ॲक्सेप्ट केलं. तरी आम्ही आंदोलन करणार, तरी आम्ही भारत बंद करणार, त्याला काही अर्थ नाही. त्यामुळे सरकार सामान्य शेतकऱ्याच्या हितासाठी हा केलेला कायदा काही केल्या रद्द करणार नाही, त्याच्यामध्ये ज्या करेक्शन्स आहेत त्याला सरकार तयार झाला. जुलै ऑगस्ट सप्टेंबर त्याच्यात डबल हॅवशेक्स. शेवटी कोरोनाच्या काळामध्ये अशी भीती होती जर आपल्याकडचा कांदा इतक्या वेगाने परदेशात गेला तर आपल्या देशामध्ये शॉर्टफॉल होईल
आणि त्यामुळे मग काही प्रमाणामध्ये निर्यातीवर बंदीचं धोरण आलं, पण ती निर्यात बंदी तेव्हाच झाली की ज्यावेळेला गेल्या वर्षीपेक्षा डबल कांदा गेला. आता त्या त्यावेळेला आपल्या देशामध्ये शेतमालाचं उत्पादन किती होईल याचं काही अंदाज झालेलं नाही. कधी ते बंपर होतं, जसं मध्ये गेलं महाराष्ट्रामध्ये तुरडा बंपर झाली. पाम तेलाच्या बाबतीत असंच आहे, वारंवार पंतप्रधान महोदय देशाच्या शेतकऱ्यांना आवाहन करत आहेत की आपल्याला तेल ज्यातून निघेल अशा प्रकारची बियाणं वाढवली पाहिजे. त्यात खूप प्रगती आहे, उंटमध्ये मोठ्या प्रमाणात त्या दिशेने शेतकऱ्यांनी प्रगती केली. ते शॉर्टेज असताना इम्पोर्ट करावंच लागेल ना, ते इम्पोर्ट नाही केलं तर लोकांना तेल मिळणार नाही. आणि तेव्हा ह्याचा बॅलन्स केंद्र सरकार करत असतं, आणि तेव्हा एखाद्या विषयावर लगेच आढावडा करण्याचं कारण नाही. हे आकडे का देत नाही की ह्या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कांदा जास्त एक्सपोर्ट झाला? हिमालयात जावं म्हणताय आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भाजपवाले म्हणतात की आता हैदराबाद बरोबर मुंबई पण आम्ही जिंकू, नेमकं काय कोण हिमालयात जाणार काय? आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे, आपण सगळ्यांनी त्यांना अभिवादन केलं पाहिजे. एक अतिशय चांगली सर्वांना न्याय देणारी घटना त्यांनी तयार केली, त्याबद्दल त्यांचं आयुष्य ऋणी राहिलं. दादा दुसरं असं की राष्ट्रपतींची भेट विरोधी पक्षातील सर्वच नेते आता घेणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर काय सांगणार? शरद पवार देखील त्यामध्ये सहभागी आहेत. काही अडचण नाही, देशाचे पंतप्रधान, देशाचे राज्यपाल ह्या सगळ्याच राष्ट्रांना बाबासाहेबांनी भेटण्यामध्ये अशा केल्या की ते कोणाच्या पक्षाचे नसतात, सगळ्यांचे असतात, सगळ्यांचे जावं त्यांनी स्वागत आहे, जावं त्यांनी शुभेच्छा आहे, स्वागत.